भंडारा में जिला पदाधिकारी कार्यालय पर कांग्रेस द्वारा आंदोलन किया गया। यह आंदोलन अग्निपथ योजना के खिलाफ किया गया। इस वक्त कांग्रेस के अनेक कार्यकर्ता उपस्थित थे। भंडारा में कांग्रेस द्वारा अग्निपथ योजना के विरोध में आंदोलन किया गया। इस वक्त उन्होंने कहा कि देश का भविष्य बनाने वाले युवाओं के खिलाफ अग्निपथ योजना लाकर भाजपा शासित केंद्र सरकार युवाओं को आग में झोंकने का काम कर रही है। युवाओं को सेना में भर्ती करने में 2 साल नहीं लगे, लेकिन भाजपा शासित केंद्र सरकार इस योजना को लागू कर युवाओं को फिर से बेरोजगार करने की योजना बना रही है। हम मांग करते हैं कि अग्निपथ योजना को समाप्त किया जाए। इसके विरोध में बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारियों ने भंडारा स्थित जिला पदाधिकारी कार्यालय पर धरना दिया। वर्तमान में भंडारा जिला प्रभारी नेहा राकेश निको से, भंडारा जिला युवा कांग्रेस अध्यक्ष पवन वंजारी, महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस सचिव राकेश कारेमोरे आदि युवा कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। भाजप शासित केंद्र सरकार बसलेली आहे, गैरप्रवृत्तीने जी चौकशी करत आहे सरासर चुकीचं आहे। त्यामुळे आम्ही ईडीच्या खिलाफ आणि जे अग्निपथ आहे, अग्निपथ योजना जी काढलेली आहे ती युवकांची, देशातील युवकांना लॉलीपॉप देण्याचा, त्यांना अग्निमध्ये टाकायचा हा अग्निपथ योजना आहे। तर 4 वर्ष युवक मेहनत करून 4 वर्ष येईल आर्मी ते, आणि 5व्या वर्षी तो रोजगार झाला तर ही बेरोजगारी नाही तर काय आहे? अग्निपथ योजना आहे, अग्निपथ योजना सरासर युवकाच्या खिलाफ आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आहोत, आमच्या पक्षाची पण आहे। अग्निपथ योजना ती भाजपने केंद्र सरकारने दिलेली आहे, ती लागलेली आहे युवक देशातील बेरोजगार युवकांवरती लागलेली आहे। अग्निपथ योजना ती सरासर चुकीची आहे, आणि ते कुठे ना कुठे युवकांना लॉलीपॉप देण्याचा, त्यांना चुतिया बनवायचा हा देशातील भाजपाचा केंद्र सरकारचा, त्यांना अग्नि टाकाचा योजना आहे। ही अग्निपथ योजना नाही, अग्नि टाकाची योजना आहे देशातील। जो युवक मेहनत करून, सालोसाल मेहनत करून जी मेहनत करते ना, 4 वर्ष त्याला रोजगार देते, ज्या आधीमध्ये भरती करते ना, 5व्या वर्षी काय, 5व्या वर्षी रोजगार पुन्हा बेरोजगार होते। हे 2 वर्ष कोणाचे 2 वर्ष रोजगार त्यांना आधीमध्ये तर भरती घेतलीच नाही ना, त्याच्यानंतर पुन्हा बेरोजगार होते। VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट।